न्यूज लाइन अचूक वेधक। कराड नगर परिषदेची ऑनलाइन सर्वसाधारण सभा ठरली वादळी। कराड नगर परिषदेच्या 165 वर्षात अनेक सर्वसाधारण सभा झालेल्या आहेत, गाजलेल्या आहेत। अनेक सभांमध्ये सांगोपांग चर्चा होऊन लोकहिताचे निर्णय झाले। पी डी पाटील यांच्या नगराध्यक्षपदांच्या काळात बहुतांशी ठराव हे एकमताने झाल्याचा इतिहास कराड नगर परिषदेने घडवलेला आहे। काल ऑनलाईन झालेली सभा देखील ऐतिहासिक ठरलेली आहे। कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर व नगर परिषदेच्या अंतर्गत सुरू असलेल्या राजकीय खेळात तब्बल 7 महिन्यानंतर सर्वसाधारण सभा नवतंत्रज्ञानाचा आधार घेत ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करीत पार पडली। 7 तासाहून अधिक काळ चाललेल्या सभेपुढे 122 विषय हे ठेवण्यात आले होते, त्यापैकी 90 विषय एकमताने मंजूर झाले। 26 विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली, तर 6 विषय हे वादळी आणि वादग्रस्त चर्चेनंतर तहकूब ठेवण्यात आलेले आहेत। ऑनलाईन सभेत लोकप्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी व सजग नागरिक अशा सर्व मिळून केवळ 50 जणांचा सहभाग पाहायला मिळाला। ऑनलाईन झालेल्या सभेचे कामकाज गोंधळी वातावरणातच पार पडले। नवप्रणाली वापरण्याबाबत असणाऱ्या अडथळ्याने कामकाज पूर्ण व्यवस्थितपणे ऐकता किंवा पाहता आले नाही, मात्र काही विषयांवर एका बाजूने तहकूब तर दुसऱ्या बाजूने मंजूर अशा घोषणाबाजीचे चित्र पाहायला मिळाले। 1 वर्षापूर्वी तत्कालीन मंत्री सुरेश खाडे यांनी 1 कोटी रुपये निधी जो दिलेला आहे त्या निधीच्या विषयावर जोरदार खडाजंगी झालेली पाहायला मिळाली। यावेळी लोकशाहीचा खून करणाऱ्या प्रवृत्तीच्या निषेधार्थ घोषणाबाजी देखील झाली। सर्व घोषणा नगराध्यक्ष रोहिणी शिंदे यांच्या विरोधातच होत्या। निधी परत जाईल अशी चिंता एकीकडे नगराध्यक्षा व्यक्त करीत होत्या। अंत्यसंस्कारासाठी अत्यंत गरजेची असणारी विद्युत दाहिनी ती मिळवण्यासाठी प्रसंगी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची मदत घेऊया असे गटनेते राजेंद्र यादव यांनी सहकारी नगरसेवक व नगरपरिषद प्रशासनासह मुख्याधिकाऱ्यांना आवाहन केले। प्रथमच होत असलेल्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत कोणी टाउन हॉलमधून, कोणी नगरपरिषदेच्या सभागृहातून, कोणी राज्याच्या बाहेरून, कोणी घरी बसून, कोणी आपल्या कार्यालयात बसून या ऑनलाईन सभेमध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले। नगरसेवक विजय वाटेगावकर, सौरभ पाटील, स्मिता हुलवान, फारूक पटवेकर, राजेंद्र माने, विनायक पावसकर, हनुमंत पवार, राजेंद्र यादव, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, नगराध्यक्ष रोहिणी शिंदे यांनी विविध विषयांवरती आपली मते व्यक्त करत चर्चेत सहभाग घेतला, तर अन्य नगरसेवकांनी आपली उपस्थिती दर्शवली। सर्वसाधारण सभा म्हणजे लोकशाही सदृढ करणारी, विकासकामे मार्गी लावणारी, दूरदृष्टीचा आणि लोकहिताचा विचार करणारी असते असे सर्वसाधारण जनतेचे मत असते। मात्र गेल्या 7 महिन्यापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त काल झालेल्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेपूर्वीपर्यंत अपूर्णच असल्याचा आरोप नगरसेवक विजय वाटेगावकर यांनी केला। यावरूनच कराड नगर परिषदेच्या व नगराध्यक्षांच्या कारभाराची प्रचिती येत आहे। दरम्यान कराड शहरामध्ये असणाऱ्या बाजार समितीच्या द्वारा प्रवेशद्वारावर जी कमान उभी करण्याचे काम सुरू आहे, ती कमान उभी करण्याच्या दरम्यान 1 वर्षापूर्वी अपघात देखील घडला होता, मात्र ती कमान ही कोणतीही नगर परिषदेची परवानगी न घेता बांधकाम सुरू ठेवल्याची तक्रार यापूर्वीच नगरसेवक मोहसिन आंबेकर यांनी केली होती। त्याचाच धागा पकडत काल झालेल्या ऑनलाईन सभेमध्ये लोकशाही आघाडीचे नेते सौरभ पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर देखील कमानीचे बांधकाम सुरू ठेवणाऱ्या बाजार समितीच्या बाबत गांभीर्याने भूमिका घेण्याची गरज या ठिकाणी कालच्या बैठकीत व्यक्त केली आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करण्याबरोबर नगरपरिषदेच्या सुद्धा सूचनेला एक प्रकारे दुर्लक्ष करण्याचं काम बाजार समितीने केलेलं आहे। त्यामुळे त्यांच्यावरती जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाच्या भंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी देखील मागणी सौरभ पाटील यांनी काल झालेल्या सभेत केली। आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सदस्य असल्यामुळे काही घेत आलं नाही। नंतर बघा 29-5 वेळा स्टँडिंग कमिटी झाली, त्यामध्ये त्यावेळी त्यामध्ये निर्णय घेतला की सदस्याविषयी चंद्रपुराकडे शिफारस करावी। आतापर्यंत
डॉक्टर साहेब अजून पत्र देतोय, पुन्हा पुन्हा वारंवार सांगतोय आणि ज्या विषयाला मंजुरी दिलेली प्राप्त आले त्याप्रमाणे फक्त मंजुरी दिलेली आहे. त्यामध्ये बदल हेरा बदली झाली तर त्याच्यावरती पण आम्ही तक्रार करू आणि तिच्या भूल करण्याचं काम करू नये. माझ्या घरचा विषय नाहीये, गावचा विषय आहे. मानपानासाठी जर राहणार असेल तर त्याला अर्थ नाही, जर घेतला नाही तर पैसे परत जातील. मी अजून एकदा रिक्वेस्ट करते, तीन जी आर आला त्या जी आर मध्ये नावं मेन्शन केलेली आहे. ही नावं जे किमती चुकीच्या होत्या ते बदलून मला तो तुम्हाला त्या वेळेस फोन केला होता. आता हे मला चार वेळा सांगायची वेळ आली आहे. जर समजा तुम्हाला वाटलं असेल की सांगितलं होत नाही तर त्याला नाही आणि हा ह्या आपल्या याच्यामुळे परत जाईल. नावा त्यांना साधायला नको, त्यामुळं हा विषय बदलून झालेला आहे. आणि नाम मंदिर पण सांगा मेरबान. सुहास कांबळेसह अमोल टकले, द न्यूज लाईन, कराड. द न्यूज लाईन, अचूक वेधक.